गजानाला बात करणं काळूला जमेना. दोन्ही पोरं धापडीनं घामघूम झाली. महाराजांनी खेळ थांबवला, दोघांना जवळ बोलावलं, खुशी घेतलं आणि दोघांची पाठ थोपटली आणि म्हणालं, छान खेळात मुलांनो. खेळामध्ये हारजीत ही महत्वाची नाही, खेळणं महत्वाचं आहे. आम्ही तुम्हाला बक्षीस देणार. महाराजांनी गाडग्यांना खून केली. एका तबकात जरीच्या दोन टोप्या होत्या. त्याने गजाननाला जवळ बोलावलं, तू हरला नाहीस म्हणून ही भर जरीची टोपी बक्षीस. म्हणून त्यांनी गजाननाच्या डोक्यामध्ये भरजरीची टोपी ठेवली. काळूकडे वळत राणीसाहेब म्हणाल्या, तू पाटला छान केलास म्हणून मी तुला ही जरीची टोपी बक्षीस देते. तुमचा खेळ पाहताना आम्हाला आनंद झाला. एवढंच नाही तर आम्ही खेळ खेळत होतो असा अनुभव घेत होते. महाराज म्हणाले, त्याने पोरांना बसवलं, मिठाई खाऊ घातली. पोरं घोडागाडीतून घरी परत परतली. त्याने खेळल्याची आणि टोपीची गोष्ट अख्ख्या मॉलावर पसरली. गजानन खूप दिवसानंतर गजाननच्या शाळेमध्ये एक वार्षिक बक्षीस समारंभ होतो. त्या बक्षीस समारंभाला सयाजीराव गायकवाड सुद्धा उपस्थित होते. एक मुलगा वेगवेगळी बक्षीस घेण्यासाठी सतत येत होता. अभ्यासामध्ये, चित्रकलेमध्ये, एवढंच काय हस्ताक्षर स्पर्धेमध्ये सुद्धा एकच मुलगा सतत बक्षीस घेण्यासाठी येत होता. महाराजांनी या गजानन माणिकला ओळखलं. त्यांना बघून आनंद झाला. ते म्हणाले, बघू तुझा अक्षर. गजानन कागद आणि शाई मिळवली, कागदीचा बोरू केला, कागदावर लिहिलं, श्रीमंत सयाजीराव महाराज की जय. महाराजांनी त्यांना जरीची टोपी बक्षीस केली. विद्यालयाकडे वळून ते म्हणाले, पोरगा गुन्हा आहे, याकडे लक्ष द्या, उद्याचं बडोद्याचं रत्न आहे. हाच मुलगा पुढे बडोद्याचं राजरत्न गजानन माणिकराव झाले.